आणि आता बातम्या आहेत राजकीय वर्तुळातून. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष बैठका घेताना दिसतायत, दौरे करताना दिसतायत आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देताना दिसतायत. मनसेने आता स्वबळाचा नारा दिलेला आहे. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलेला आहे आणि यावेळी त्यांनी घोषणा केलेली आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काहीही करून. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार, तुमचं चिंतन येईल, मनन येईल. आपल्याला कोणत्या जागा, कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काहीही करून. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत. तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका. जवळपास 225 ते 250 जागा आपण लढवणार आहोत. माझ्याकडे तुमचं चिंतन येईल, मनन येईल, त्याच्यानंतर त्यानुसार पावसा पाण्याचा जरा थोडासा विचार करून. पण जवळपास 1 ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय. ज्या वेळेला तिथे मी महाराष्ट्रामध्ये येईन, तालुक्यामध्ये येईन, जिल्ह्यामध्ये येईन, त्यावेळेला आपली सर्वांची माझी तिकडे भेट होईलच. अजून तिथे इतर कोणाच्या भेटीगाठी करून घ्यायच्या आहेत, करायच्या आहेत, केल्या पाहिजेत असं जे तुम्हाला वाटत असेल, त्यांच्या गाठीभेटी माझ्या तुम्ही करून द्याव्यात.